नमस्कार मित्रांनो कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये मी ईश्वर सना आपले सर्वांचे स्वागत करत आहे तर मित्रांनो एस एस सी मार्फत जबरदस्त भरती या ठिकाणी निघालेली आहे तुम्ही बारावी पास असाल ग्रॅज्युएट पास असाल या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते या ठिकाणी ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे महिला पुरुष दोघे या ठिकाणी अप्लाय करू शकता एल टी सी असिस्टंट टाटा एंट्री ऑपरेटर पदांवरती या ठिकाणी वेकन्सी निघालेली आहे आगे 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 तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अधिक माहिती जे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याबरोबर आपण जर आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बयकोन दबायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलं आहे एस एस सी मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकेन्सीच्या संदर्भात त्यावरती आपण आलेलं आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत सगळ्यात आता गोष्टी इम्पॉर्टंट डेट्स विषयी या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो या ठिकाणी एक, एक दोन दोन हजार बावीसपासून सुरू झालेलं आहे आणि सात तीन दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता आणि रिसिप्ट जी आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सात तीन दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी जनरेट करू शकता ऑफलाईन फीज पेमेंट जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जनन जे आहे या ठिकाणी नऊ तीन दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी जन जनरेट करू शकता ऑनलाईन फीज पेमेंट जे आहे आठ तीन दोन हजार बावीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर मित्रांनो लास्ट डेट जे आहे मित्रांनो पेमेंटची या ठिकाणी चलन वर्किंग आवर्सची बँकची जी आहे ती दहा तीन दोन हजार बावीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्हाला जर काही करेक्शन करायचं असेल किंवा अॅप्लिकेशन तुमचं मागं घ्यायचं असेल तर अकरा तीन दोन हजार बावीस ते पंधरा तीन दोन हजार बावीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी करू शकता कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे तुमची या ठिकाणी मे दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो सगळ्यात आवर आपण या ठिकाणी बघणार आहोत पेस्किल तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे तर मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच एल डी सीसाठी तुम्ही जर अप्लाय करत असाल किंवा ज्युनिअर सेक्रेटरी असिस्टंटसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेवल दोनचे पेस्किल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पोस्टल असिस्टंटच्या किंवा सॉर्टिंग असिस्टंटच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी सॅलरी तुम्हाला असणार आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर डीओच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर लेवल चारचे पेस्केल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान सॅलरी तुमच्या ठिकाणी असणार आहे किंवा या ठिकाणी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान सॅलरी तुम्हाला मिळेल त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी तुम्हाला सॅलरी मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो एज लिमिट विषयी जर या ठिकाणी बोलायचं झालं तर एज लिमिट जे आहे तुमचं अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान या ठिकाणी असायला पाहिजे एक एक दोन हजार बावीसला या ठिकाणी तुमचं एज या ठिकाणी काउंट केलं जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन शिक्षण देखील मिळेल एस एस टी कॅटेगरीतून जर तुम्ही अप्लाय करत असाल तर पाच वर्षाचं एज शिक्षण तुम्हाला या ठिकाणी वयामध्ये मिळणार आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाचं पी डब्ल्यू डी अनरिझर्व्ह कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाचं पी डब्ल्यू टी ओबी ओबीसी कॅन्डिडेटसाठी तेरा वर्षाचं पी डब्ल्यू डी एस एस टी कॅन्डिडेटसाठी पंधरा वर्ष वर्षाचं या ठिकाणी इजरिल शिक्षण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे इतर देखील काही एज शिक्षण आहे आपण जर त्या कॅटेगरीनुसार येत असाल तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बघून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी तुमची क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्ही जर एल डी सी जे एस ए पी ए एस ए ओच्या पोस्टसाठी जर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुमचं या ठिकाणी बारावी पास असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही टाटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एच्या पोस्टसाठी किंवा टाटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्टसाठी तुम्ही जर या ठिकाणी अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुमचं बारावी पास असणं आवश्यक आहे सायन्सच्या स्ट्रीममधून तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लाय प्रकारे करायचं आहे तर अप्लाय करण्याची जी वेबसाईट आहे या ठिकाणी दिलेली आहे एस एस सी डॉट निक डॉट इन ही वेबसाईट या ठिकाणी आहे ही वेबसाईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील मिळून जाईन त्यावरून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी अप्लाय करू शकता त्या व्यतिरिक्त या पी डी एफची लिंक देखील आहे अप्लाय करण्याबरोबर आपण सर्व पी डी एफ ए एक वेळ या ठिकाणी व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी फीज पेमेंट तुम्हाला या ठिकाणी किती लागणार आहे तर शंभर रुपये फीस पेमेंट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे तुम्ही जर या ठिकाणी महिला कॅन्डिडेट असाल किंवा एस सी एस टी पी डब्ल्यू डी एस एम कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फीज पेमेंट या ठिकाणी करायचं नाही आहे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही फीज पेमेंट या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे एक्झामसाठीचे जे सेंटर आहे सेंटरची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफमध्ये या ठिकाणी मिळून जाईल त्यावरून तुम्ही आपलं जवळचं जे काही सेंटर असेल स्टेट या ठिकाणी सेंटर्स दिलेले आहेत तर आपल्या जवळचं जे कुठलं सेंटर असेल तरी आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे ऑनलाईन जे एक्झाम होणार आहे एक्झामचा जो सिलेबस आहे या ठिकाणी तुम्हाला पी डी एफमध्येच मिळून जाईल तर आपण या ठिकाणी बघून घ्यायचं आहे तुम्ही जर डाटा एंट्री ऑपरेटरच्या पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला टायपिंगचं नॉलेज या ठिकाणी असायला पाहिजे तर या ठिकाणी तुमचं स्किल टेस्ट देखील या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी आहे नक्कीच या ठिकाणी आपण अप्लाय करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला आपले जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी ధన్యవాద మి భేటూ అోకరి సందర్భాల వీడియో మేము ధన్యవాద మిత్ర నమస్కారం మిత్రానో రోయల్ కర్న యూట్యూబ్